सविस्तर बातम्या पाहूयात आणि सुरुवातीला अर्थातच आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ते म्हणजे 100 कोटी वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अखेर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना अटक झाली आहे. तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं ही कारवाई केली आहे. संध्याकाळी 7:30 वाजता ईडीचे वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांची चौकशी केली आणि 100 कोटी वसुलीचा आरोप असलेले देशमुख अनेक महिन्यांपासून गायब होते. देशमुखांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडी समोर ते हजर राहिले नव्हते, त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. अखेर काल सकाळी 11 वाजता अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. अनिल देशमुख यांची अटक चुकीची आहे, आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. की उनका इन्वेस्टिगेशन था, हमने इन्वेस्टिगेशन में कोऑपरेट किया है. हमने 4.5 करोड़ के मामले में दिखा रहे हैं वो सेक्शन 3 में. हम कल कोर्ट में उनको प्रोड्यूस करेंगे तो वहां हम रिमांड को वापस करेंगे. तर अनिल देशमुख यांच्या अटकेआधी ईडी कार्यालयात नेमकं काय काय घडलं पाहूयात. अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11:30 ते 12:15 दरम्यान ईडी कार्यालयात हजर झाले. रात्री 12 पर्यंत तब्बल 13 तास त्यांची चौकशी सुरू होती. तर मॅरेथॉन चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडी अधिकाऱ्यांकडून त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशमुख काहीतरी लपवत असल्याचा ईडीला संशय आहे. अनेक प्रयत्नांनंतरही देशमुखांकडून उत्तर द्यायला टाळाटाळ सुरूच होती. अखेर रात्री 12 वाजता ईडीनं देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.